नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत रामशेज या किल्ल्यावर. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 982 मीटर इतका उंचीवर आहे आणि आपण सध्या समुद्रसपाटीपासून 736 मीटर इतक्या उंचीवर आहे. म्हणजे कमीत कमी आपल्याला 250 मीटर एवढ्या उंचीवर जायचं आहे. काही विशेष असा उंचीवर हा किल्ला नाही आहे, परंतु जायला थोडासा वळणाचा रस्ता आहे आणि आपल्याला ह्या बाजूने चढायला सुरुवात करायची आहे. सर्व लोक इथूनच जात आहे. ह्यावरती आपला किल्ला. चला तर मग रामशेज किल्ला. मित्रांनो, रामशेज किल्ला सर करण्यासाठी आपल्याबरोबर गांगोडे सर, त्याच्यानंतर महेश आणि आपले अमोल. मित्रांनो, नाशिकपासून या किल्ल्याचं अंतर फक्त 10 किलोमीटर एवढं आहे, त्यामुळे इथं येणाऱ्या लोकांच्या संख्येत खूप जास्त वाढ होत चालली आहे आणि इथं रविवार शनिवार अशा सुट्टीच्या दिवसांमध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्याचप्रमाणे आजही रविवार असल्याकारणाने आज खूप गर्दी या किल्ल्यावर जाणाऱ्या लोकांची आहे. मित्रांनो, ह्या किल्ल्याला 1000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. प्रभू श्री रामचंद्र ज्यावेळेस नाशिक येथे पंचवटी येथे वनवासामध्ये होते, त्यावेळेस आराम करण्यासाठी एक शांत आणि निवांत ठिकाण म्हणून त्यांनी या ठिकाणाची निवड केली होती आणि ते इथं आरामासाठी यायचे. म्हणूनच या पर्वताला किंवा ह्या डोंगराला रामशेज असं नाव ठेवण्यात आलं आणि तसपासून इथे या किल्ल्यालाही नंतर तो बांधल्यानंतर या किल्ल्यालाही रामशेज असं नाव देण्यात आलं. मित्रांनो, छत्रपतीच्या म्हणजे शिवछत्रपतीच्या निधनानंतर हा सर्व प्रदेश आणि हा त्याचबरोबर हा किल्लाही मुघलांना आपल्या ताब्यात घ्यायचा होता आणि त्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. कोण विसरेल ती 6 वर्ष झुंज दिलेली लढाई. आपल्या 600 मावळ्यांनी इथं तब्बल 6 वर्ष या किल्ल्यासाठी झुंज दिलेली आहे. मित्रांनो, इथं पाण्याची टाकी आहे खाली आणि इथं समोरच प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर आहे.
इथं खाली उतरण्यासाठी दरवाजा आहे आणि ही बघा इथे मोकळी जागा आहे. या ठिकाणाचा वापर टाळण्यासाठी व ह्या बाजूने आलेल्या शत्रूवर तोफांचा किंवा दगडांचा मारा करण्यासाठी केला जात असावा. खूप सुंदर असं बनवलेलं आहे मित्रांनो, आणि इथं खाली पाण्याची टाकी पण आहे बनवलेली. हे बघा रामशेष किल्ल्यावर दूर राहण्यासाठी वाडा होता, त्या वाड्याचे हे उरलेले अवशेष अगदी किल्ल्याची उत्तर बाजू. ह्या बाजूला थोड्याच अंतरावर काही किलोमीटरनंतर गुजरात चालू होतो, गुजरात राज्य, आणि ह्या बाजूला बागलान प्रदेश आहे, आणि सरळ पाठीमागच्या बाजूला इकडं नाशिक शहर आहे. हे बघा इकडं खाली किल्ला विस्तारलेला आहे, आपल्याला त्या टोकाला जायचं आहे अजून. चला तर मग खालून छोटासा दिसणारा हा किल्ला बघा,
वरती किती मोठं मैदान आहे. मित्रांनो, पूर्वी ज्या बिल्डिंग होत्या गडावर त्याचे अवशेष अजूनही इथं शिल्लक आहे. बघा, इथे सागाचे लाकूड उभे करायचे आणि वर इथं बिल्डिंग तयार करायचे. हे बघा, आपल्याबरोबर आहे एक छोटी शिवभक्त आणि ती आपल्याला आता शिवगर्जना म्हणून दाखवणार आहे. काय नाव बेटा तुझं? स्वरा. स्वरा, कर चालू. गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रक्त श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंजन राजन्ति तुरंदर प्रौरे प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस शिवासनाधीश्वर महाराजाधिरा राजा शिव छत्रपती महाराजांचा विजयसो राजा शिव छत्रपती महाराजांचा विजयसो राजा शिव छत्रपती महाराजांचा विजयसो जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुंदर असा किल्ला होता मित्रांनो. 6 वर्ष 600 मावळ्यांनी हा किल्ला झुंजवत अजिंक्य ठेवला आणि अशा मावळ्यांना माझं शतशः नमन आणि नमन माझं त्या सूर्याजीला ज्यांनी हा किल्ला अजिंक्य ठेवण्यामागे फार मोलाचा वाटा उचलला. हा इथं संपवत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.